दोन पक्षांचे खासगी विषय आहेत, त्या विषयांमध्ये माझ्यासारख्या त्रयस्थ माणसाने मत मांडणे बरोबर नाही. चंद्रकांत पाटील. दसरा मेळाव्याबाबत सध्या अटीतटीची लढाई सुरू असताना याबाबत राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना या वादाबाबत प्रतिक्रिया दिली की दोन पक्षांचे खासगी विषय आहेत, त्या विषयांमध्ये माझ्यासारख्या त्रयस्थ माणसाने मत मांडणे बरोबर नाही. नगर इथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्राच्या बाबुडी घुमट येथील नियोजित इमारतीचे भूमिपूजन आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. खऱ्या अर्थाने भारतीय शिक्षण तरुणांना मिळणे, त्यांच्या हाताला काम मिळणे, देशाप्रती आणि आपल्या आईवडिलांप्रती श्रद्धा असणारे संस्कार मिळणारे शिक्षण निर्माण होईल असे नाशिकला उपकेंद्र दिले तरच नगरला सुद्धा द्यायचे. ज्या नगरच्या उपकेंद्राच्या प्रभागात फक्त 229 कॉलेज येतील. असं आहे की असे विषय जे या दोन पक्षांचे असे विषय जे त्या दोन पक्षांचे खासगी विषय आहेत, त्या विषयामध्ये माझ्यासारख्या त्रयस्थ माणसाने काही मत मांडणं बरोबर. नवीन शैक्षणिक धोरण जे घोषित केलं, त्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनंतर त्या अंमलबजावणीला जी काही वर्ष लागतील ती कमी लागावी असं सगळ्यांनी प्रयत्न करायचं. अंमलबजावणीनंतर ब्रिटिशांनी जी शिक्षण पद्धती आपल्या डोक्यावर लादली त्यांच्या स्वार्थासाठी, त्यांचं राज्य चालवण्यासाठी, त्या सगळ्या झोपडातून आपण बाहेर पडू आणि प्रामुख्याने खरे भारतीय शिक्षण तरुण तरुणींना मिळणं, त्यांच्या हाताला काम मिळणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशाप्रती आणि आपल्या आईवडिलांप्रती श्रद्धा असणारं, संस्कार मिळणारं शिक्षण त्यातून निर्माण होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांना इथे जे नवीन कोर्सेस सुरू होतील त्याचा लाभ होईल. नोकऱ्यांच्या विषयामध्ये असं एखादं सरकारी नोकरी चला गावातल्या लोकांना 50% ते असं करता येत नाही, पण प्रत्यक्षात नोकऱ्या देताना तो विचार आपण नक्की करू की स्थानिकांना नोकऱ्या दिल्या पाहिजे हा आपला आग्रह. दादा, सुप्रीम कोर्ट ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अहमदनगर.